गोंदियामध्ये रामनगर महावितरण कार्यालयापुढे कंत्राटी कामगारांनी धरणं आंदोलन केलं. वीज कंपनीतल्या रिक्त पदांवर कंत्राटी कामगारांची भरती करा या मागणीसाठी महावितरण महापारेषणचे कंत्राटी कर्मचारी आंदोलन करतात. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पदयात्रा काढली. अध्यक्ष रघुनाथदादा पाटलांच्या नेतृत्वात ही यात्रा निघाली. शेतमालाला किमान हमी भाव द्यावा, अन्यथा अफू गांजाची शेती करायची परवानगी द्यावी, तसंच दोन साखर कारखान्यातील अंतराची अट रद्द करावी यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन झालं. साताऱ्यातल्या कोयना धरणग्रस्तांनी कोयनानगर इथून पायी लाँग मार्च काढला. कोयना धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या दौलतनगरमधल्या घरावर श्रमिक मुक्ती दलानं लाँग मार्च काढला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. पुण्यामध्ये शेतकऱ्यांनी आसूड मोर्चाच्या माध्यमातून सरकारी धोरणांचा तीव्र निषेध केला. कांदा साखर आणि सर्व शेतमालावरच्या निर्यात बंदी उठवावी, सरसकट कर्ज आणि वीज बिल मुक्ती मिळावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यासोबत इतर मागण्यांचं निवेदन राष्ट्रपतींना देण्यासाठी शेतकरी संघटनेनं हा मोर्चा काढला. यवतमाळच्या पांढरकवडामध्ये पीक विम्याच्या मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बैलगाडी मोर्चा काढला. मित्र क्रीडा मंडळापासून बिरसा मुंडा चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते. चंद्रपूरमध्ये महावितरणच्या कंत्राटी कामगारांनी 48 तासांचा कामबंद संप पुकारला. 30% वेतनवाढ, शाश्वत रोजगार या मागण्यांसाठी त्यांनी महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केलं. राज्यातील वीज मंडळाच्या तीनही कंपन्यातील सुमारे 65,000 कर्मचारी संपावर गेले. मागण्या मान्य न झाल्यास 5 मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा दिला. गोंदिया नगरपरिषदेमध्ये मनुष्यबळ पुरवठ्यात घोळ होत असल्यानं तो थांबवायची मागणी ठाकरे गटानं केली. 2 वर्षांपासून गोंदिया नगरपरिषदेवर प्रशासक राज असल्यानं शहरामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्यात. त्या समस्यांकडे नगरपरिषदेनं लक्ष दिलं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा ठाकरे गटानं दिला. पुणे विमानतळावरच्या नवीन टर्मिनलचं काम पूर्ण झालेलं आहे आणि केवळ लोकार्पण कार्यक्रम न झाल्यानं पुणेकरांना नवीन टर्मिनलचा वापर करता येत नाहीये आणि याचा जाब विचारण्यासाठी ठाकरे गटानं एअरपोर्ट ऑथॉरिटीला घेराव घातला, आंदोलन केलं. विमानतळ लवकर सुरू केलं नाही तर आणखी मोठ्या आंदोलनाचा इशारा ठाकरे गटानं दिला.